नमस्कार, जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे. आता आपलं बाजारमध्ये भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या उपलब्ध असतात आणि या मिरच्या ज्या आहे ह्या अशा जाड मिरच्या ज्या आज आपण ही रेसिपी बनवणार आहे. आणि आपण ह्या रेसिपीला आता सुरुवात करणार आहे. रेसिपी बनवण्यासाठी आपण ह्या मिरच्या ज्या आहेत त्या अशा घेतलेल्या आहेत आणि त्या धुवून स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायच्या आहेत. अशा कापडाने मी या पुसून घेतलेल्या आहेत. आणि ही मिरची जी आहे ही खूप अशी जाड मिरची आहे आणि चवीला पण छान लागते. पण आता आपण यातलं बीज आहे ते असं काढून घ्यायचं आहे. एक काप पाडून ते बीज आहे त्यातलं ते आपण असं काढून घ्यायचं आहे. या सर्वच मिरच्यांचं बीज आहे ते मी असं काढून घेणार आहे. आणि खूपच छान अशा या मिरच्या लागतात. फक्त आपण याचा सर्व बी काढून घ्यायचं आहे आणि त्याचा जो मसाला आहे जो आपण मिरचीमध्ये भरणार आहे तो मसाला आपण आता तयार करणार आहे. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतले, ते गरम केलं आहे. थोडंसं आपण ते चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. आणि आता एका डिशमध्ये आपण ते साईडला काढून घेतले. आता यानंतर आपण यामध्ये फक्त आपण यामध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा किस जो आहे तो टाकून घेणार आहे. हा मिक्सरमध्ये बारीक केलेला खोबऱ्याचा किस आहे तो मी यामध्ये 2 चमचे घालून घेतलेला आहे. आणि लसूण जो आहे तो असा बारीक कटिंग करून घेतलेला आहे तो घातलेला आहे. आपण असे मिक्स करून घ्यायचे. आणि आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहे. नंतर थोडीशी हळद घातली आहे, धना पावडरसुद्धा घातली आहे आणि हिंगाचासुद्धा आपण यामध्ये वापर करणार आहे. हिंगसुद्धा आपण चिमूटभर असा हिंग यामध्ये टाकला आहे. आता यामध्ये आपण आमचूर पावडर जी आहे ती टाकून घेतली आहे. 1/2 चमचा मी आमचूर पावडर टाकली. आमचूर पावडरने याची चव खूप छान येते. आणि तुमच्याकडे जर उपलब्ध नसेल तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा यामध्ये टाकू शकता. जिरा पावडर 1/2 चमचा जिरा पावडर आपण यामध्ये टाकून घेतली आहे. असं सर्व आपण टाकून घेणार आहे. आणि यामध्ये आपण कसुरी मेथीसुद्धा टाकणार आहे. कसुरी मेथी 1/2 चमचा कसुरी मेथी मी यामध्ये घालणार आहे. आणि ती आता आपण हातावर स्मॅश करून अशी कसुरी मेथी यामध्ये आपण घालायची आहे. यात आपण असं मिक्स करून घेणार आहे. आपण जे मसाले घातलेले आहेत ती सर्व यामध्ये मिक्स झाली पाहिजे म्हणून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून घेतले. आता आपण मीठ घातल्यानंतर सुद्धा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये 1 चमचाभर असं तेल ओतून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो असा थोडासा ओलसर होईल. यासाठी आपण थोडंसं तेल ओतून घेतले. 1 ते 2 चमचे असं तेल ओतून घ्यायचं आहे आणि या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मसालासुद्धा थोडासा ओलसर होईल. अशा प्रकारे आपण यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. असा हा मिक्स करून घेतला आहे. आता आपला जो आपण भरले मिरचीला मसाला भरणार आहे हा संपूर्ण असा तयार झाला आहे. आता यामध्ये आपली फक्त कोथिंबीर जी आहे ती राहिलेली आहे आणि ती सुद्धा आपण नंतर यामध्ये टाकून घेणार आहे. छान असं मिक्स करून आपण मग यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे. आता आपण कोथिंबीर टाकली, यामध्ये धुवून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मी यामध्ये घातली. आता ती सुद्धा असं मिक्स करून घ्यायची आहे. आणि आपण आता लगेचच आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या भरायला घेणार आहेत. आता आपण एक एक मिरची घेऊन असे छान असा आपण हा मसाला यामध्ये भरून घेणार आहे. आता ही मिरची जी आहे तिला आपण असा कंबदोबत काप पाडलेला आहे. त्यामध्ये आता आपण हे मसाला जो आहे तो असा दाबून दाबून छान असा भरून घेणार आहे जेणेकरून मिरची जी आहे तिला सर्व हा मसाला बसला जाईल. आणि यामध्ये भरपूर मसाला असा बसला जातो. साबून दाबून भरला की भरपूर असा मसाला यामध्ये भरला जातो. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण असा मिरचीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे.
असे करून आपण या सर्व मिरच्यांचे मसाले जे आहे तो असाच भरून घेणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा मसाला आपल्या मध्ये भरला गेला आहे आणि छान असा आपण हाताने दाबून दाबूनच हा मसाला भरलेला आहे. असाच आपण सर्व मिरच्यांचा जो मसाला आहे तो असा मिरच्यांमध्ये आपण भरून घेणार आहे आणि झटपट तयार झालेले आहे. बघू शकता अशा प्रकारे लगेच आपल्या या मिरच्या मी या सर्व अशा भरून घेतलेल्या आहे आणि लगेच आपण या लगेचच या सर्व मिरच्या ज्या आहेत त्या अशा मी सर्व भरून घेणार आहेत. बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे ह्या मिरच्या भरलेल्या आहे. अशा प्रकारे तुम्ही या मिरच्यांची रेसिपी बनवायची आहे आणि याचा मसाला सुद्धा असाच आपण दाबून दाबून भरायचा आहे जेणेकरून आपल्या मिरचीमध्ये सर्व मसाला हा भरला जाईल आणि खायला सुद्धा चविष्ट लागेल, चवदार लागली पाहिजे आपली ही मिरची. म्हणून आपण असा मसाला भरायचा आहे आणि ही मिरची जी आहे ही अजिबात तिखट लागत नाही, तीच तिखट नसते, ही मिरची फिक्की असते. असे आपण भरून घेतले आहे सर्व मिरच्या. झटपट अशा भरून घेतल्या आहेत आणि या सर्व अशा तयार झालेल्या आहे आणि आता या सर्व अशा मिरच्या आपल्या भरून तयार झाल्यानंतर आपण आता या फोडणी देणार आहे आपण याला आणि यासाठी आपण कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये तेल घालायचं आहे. 3 ते 4 चमचे मी यामध्ये तेल घातलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालणार आहे आणि मोहरी आणि जिरे दोन्हीसुद्धा आपण यामध्ये घालणार आहे. 1/2 चमचा जिरे मोहरी घातलेली आहे. छान असे आपण कडकडी जिरे तडतडून द्यायचे आणि मोहरीसुद्धा छान असे तडतडून द्यायचे आणि त्यानंतर आपण ह्या ज्या मिरच्या केलेल्या आहेत ह्या अशा यामध्ये टाकून घेणार आहेत आणि आपण ज्या साईडने मसाला भरलेला आहे ती साईड आपण वरून ठेवणार आहे कारण मधलं जो मसाला आहे तो बाहेर निघणार नाही. म्हणून आपण तो वरच्या साईडने ठेवणार आहे आणि खालची साईड होऊस तर आपल्या मिरच्यांमधला जो मसाला आहे त्याचे एकदम बाइंडिंग तयार होतं आणि तो मसाला जो आहे तो शिजला जातो आणि तो बाहेर निघत नाही. म्हणून आपण एका साईडनेच म्हणजे जो मसाला भरलेला आहे ती साईड वरनं ठेवायची आहे. अशा आपण या मिरच्या अशा टाकलेल्या आहेत आणि आता आपण यावर थोडंसं झाकणसुद्धा ठेवणार आहे आणि आपल्या मसाल्यासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहे. वाफ दिल्यानंतर आपला जो मसाला आहे तो मध्ये शिजला जाईल आणि बाहेरसुद्धा पडणार नाही यासाठी आपण याला 5 मिनटं अशी वाफ दिली आहे आणि त्यानंतर आपण यासह पलटी मारून घेणार आहे. आपली ही मिरची खालच्या साईडने तयार झाली आहे आणि आता आपण मसाल्याच्या साईडने ही मिरची अशी पलटी मारून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली जी ही मिरची आहे हिच्यामधला मसाला बाहेर येत नाही. मसाला जो आहे तो परफेक्ट मिरचीमध्ये सेट झाला आहे आणि बघू शकता आणि ती बाहेरसुद्धा येत नाही आहे मसाला. म्हणून आपण अशी पलटी मारून घ्यायची. आता आपली मिरची जी आहे ती एक साईडने तयार झाली आहे आणि आता एक दुसऱ्या साईडने सुद्धा आपण पलटी मारली तर ती सुद्धा लगेचच अशी तयार होणार आहे. छान अशा आपल्या ह्या मिरच्या ज्या आहेत त्या परतून पण झालेल्या आहेत आणि 5-10 मिनटामध्ये जी मिरची पण लगेच शिजून जाते, हिला पाण्याची गरज पडत नाही. आपली ही मिरची जी आहे ही तेलातच शिजून जाते आणि त्यातला मसाला सुद्धा खूप छान असा तयार होतो. आपण आता हे मसाला ठेवल्यानंतर सुद्धा थोडीशी तेला पुन्हा वाफ देऊन घेणार आहे. आपण मिरचीला पलटी मारल्यामुळं पुन्हा एकदा तिला वाफ देऊन घेणार आहे आणि लगेचच आपली ही मिरची जी आहे ती तयार झाली आहे. 5-5 मिनटं आपण परत वाफ दिली आहे आणि ही मिरची तयार झाली आहे. छान असा आपल्या मिरचीचा बघू शकता तुम्ही की आपल्या हे मिरचीचा जो मसाला आहे तो बाहेर आलेला नाही आहे. संपूर्ण असा मसाला जो आहे तो मिरचीतच आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या मिरच्या भरलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या तयार झाल्या आहे आणि तुम्ही जर अशा प्रकारे तयार केल्या तर त्या खूपच चवदार आणि छान लागतात आणि सर्वजण आवडीने खातील. अशा प्रकारे ह्या मिरच्याची रेसिपी मी आज बनवलेली आहे. एक 10 मिनटामध्येच आपल्या मिरच्या या वाफून आणि लगेचच तयार झालेल्या आहे. अशी ही मी मिरच्याची रेसिपी तयार केली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही मिरच्याची रेसिपी तुम्ही खरंच ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा की ही रेसिपी कशी झाली आहे.
वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद।